Good morning, students. Myself Vasanti teacher. Today is Monday, 13th December, 2021. Our today's subject is English Standard First. Today I am going to teach you some very basic things of grammar, which are in Marathi also, Hindi also, English also in every language, but now we are studying English, so I'm going to teach you about English. You all know all these things. You are using it day to day work while you are speaking. When you speak, or when you want to communicate, or when you are communicating with any everyone, you are using these words. But which are the words you use? That knowledge should be there to you. So I want to teach you, because now you are only in first standard, so you are. Little bit, you're small only. You don't know, so you must know. Daily, I'm going to teach you only few things, and then going to continue so that you will be able to understand the tenses also. Only few things mean only one concept. I'm going to clear of, clear of you. Okay, so let's start. See this. In English, we use t -o -t -b -e -b, to be to be to be. असणे बाळांनो आज सोमवार तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस मी वासंत टीचर आजचा आपला विषय आहे इंग्लिश तुम्ही इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहात मी तुम्हाला रोज काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी थोड्या शिकवत जाणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काळ काय आहे ते कळतील काळ कशासाठी वापरायचे तुम्ही रोज बोलताना खूप शब्द वापरता व्याकरण वापरता व्याकरण हे प्रत्येक भाषेमध्ये वापरलं जातं तसंच इंग्लिशमध्येही वापरलं जातं हे सगळे शब्द तुम्हाला माहित आहेत पण ते का वापरतात आणि कसे वापरतात हे तुम्हाला माहित नाही तुमच्या रोजच्या बोलण्यामध्ये ते असतात तुम्ही सगळ्यांशी बोलताना संभाषण करताना चर्चा करताना ते वापरत असता पण ते नक्की कुठून आले ते काय आहेत हे सम जाणून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी मी माझ्या वहीवर जे काय लिहिलंय ते थोडंसं तुम्हाला फक्त आधी सांगणार आहे आणि मग नंतर तुम्हाला नवीन गोष्ट शिकवणार आहे मी इथे असं लिहिलंय एस आय एन जी यू एल ए आर सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि इथे असं लिहिले प्ल्युरल पी एल यू आर एल प्ल्युरल अनेक वचन एक वचन आणि अनेक वचन एक वचन म्हणजे काय तर फक्त एकटा फक्त एकच एकापेक्षा जास्त नाही एक वचन म्हणजे फक्त एकटा एकापेक्षा एक जास्त नाही आणि अनेक वचन म्हणजे काय दोनापासून सुरुवात एकापेक्षा जास्त दोघं असले तरी अनेक वचन दोन तीन चार पंचवीस पन्नास बावीस पंच्याहत्तर हजार अनेक वचन एकापेक्षा जास्त दोन आले तरी अनेक वचन फक्त एकच एकटा असेल तर एक वचन आता मी इथं लिहिलंय ए एम एम आय एस इज ए आर ई आर आता ह्या तिन्हीचाही अर्थ असतो अर्थ आहे आहे आता बघा हां आपण मी आधी सुरुवातीला काय म्हटलं टू बी म्हणजे असणे संपूर्ण काळ हा असणेवर अवलंबून आहे असणे म्हणजे काय हां एखादी गोष्ट आहे मी आहे बॅग आहे पुस्तक आहे वही आहे ही पेन्सिल आहे पेन्सिल शार्प करून संपली म्हणजे ती होती आत्ता नाहीये पण होती हां काल मी अभ्यास केला होता होता वेळ निघून गेली काल रविवार होता संपला आज सोमवार उगवला आज सोमवार उजाडला आज सोमवार आहे काल रविवार होता म्हणजे कालचा झाला भूतकाळ हो की नाही काल निघून गेला वेळ निघून गेली तो गेला भूतकाळ उद्या मंगळवार असेल भविष्य काळ म्हणजे मंगळवार यायचा आहे आज सोमवार आहे म्हणजे आजची जी घटना आहे आजचा जो वार आहे त्याला म्हणायचं वर्तमान वर्तमान म्हणजे आत्ताचा आजचा भूतकाळ म्हणजे कालचा जो घडून गेला आणि जो येणारा आहे तो भविष्यकाळ आता वर्तमान पा काळाला इंग्लिशमध्ये प्रेझेंटेन्स असं म्हणतात काय म्हणतात प्रेझेंटेन्स भूतकाळाला इंग्लिशमध्ये पास्टेन्स असं म्हणतात आणि भविष्यकाळाला इंग्लिशमध्ये फ्युचर टेन्स असं म्हणतात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स ठीक आहे हे तीन काळ आहेत आता तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल बोलत असता तेव्हा तुम्ही काय म्हणता मी आहे मी 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 केलंय मी आहे म्हणून मी असं इथे लिहिलंय आय आय म्हणजे मी म्हणजे एकटाच मी नंतर मी इथे असं लिहिलंय ई वी वी म्हणजे आम्ही वी म्हणजे आम्ही एकापेक्षा जास्त मी आम्ही आय वी हे कुठे लिहिलंय मी सेंग्युले खाली एक वचनच्या खाली वाय ओ यू 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 म्हणजे तू एकटा असेल तू तुमच्या मित्राला काय म्हणणार किंवा दादांना काय म्हणतात तू केलंस तू आहेस म्हणजे एकटा एकापेक्षा जास्त असतील तर काय म्हणतो स्पेलिंग तेच राहतं वाय ओ यू 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 म्हणजे तुम्ही तू तु, तुम्ही ई ही ही, ही म्हणजे तो आपण मुलगा असेल तर काय म्हणतो तो म्हणतो आणि मुलगी असेल तर काय म्हणतो ती म्हणतो एस एच ई शी शी म्हणजे ती आय टी इट आता ही इट हे कशासाठी वापरतात प्राणी पक्षी झाडं निर्जीव वस्तू त्याला काय वापरतो आपण इट वापरतो टी एच ई वाय दे म्हणजे ते आता एकापेक्षा जास्त मुलं असतील तरी आपण काय म्हणतो ते ती मुलं मुली असतील एकापेक्षा जास्त तर काय म्हणतो त्या मुली ह आणि पक्षी खूप असतील तर आपण काय म्हणतो ते पक्षी त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये काय वापरतात दे म्हणजे हीच प्युरल म्हणजे अनेक वचन दे शीच प्युरल दे अनेक वचन आणि इट्स प्युरल दे आता बघा आय वी यू यू ही शी इट दे मी आम्ही तू तुम्ही तो ती ते ते त्या ती दे आता आपण मराठीमध्ये काय म्हणतो मी आहे इंग्लिशमध्ये आयच्या पुढे फक्त ए एम एमच लागतो दुसरा कुठलाही साक्षर लागत नाही आय इज नसतं आय आर नसतं आय एमच असतं ए एम एम म्हणजे आहे किंवा असणे नाही आय एम मी आहे वी ए ई आर आर म्हणजे आहोत आम्ही आहोत वी आर मी आहे आय एम वी आर आम्ही आहोत यू आर तू आहेस यू आर तुम्ही आहात ही इज तो तू आहेस किंवा तो आहे शी इज ती आहे इट इज ते आहेत दे आर ते आहेत त्या आहेत ते आहेत ते त्या ती आय एम वी आर यू आर यू आर ही इज शी इज इट इज दे आर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ठीक आहे थीके? मी आता ह्याच्या पुढचा पार्ट उद्या शिकवणार आता हे काय आहे सिंग्युलर प्युरल टू बी म्हणजे असणे ॲम इज आर I am, we are, you are, you are, he is, she is, it is, they are. हे hey, वैवर्ती लिहायचे तुम्हाला. I am, we are, you are, you are, he is, she is, it is, they are. कलते है? ओके. Okay. आता हैचा पुड़चा पार्ट परत मी उद्याला बर पाठोना. ठीके? ओके okay, आता आपल्याला नवीन लेसन घ्यायचा आहे सो लेट्स स्टार्ट ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर थर्टी नाईन न्यू लेसन बायसिकल व्हॉट इज द नेम ऑफ द लेसन बायसिकल ओके वन लिसन रीड अलाउड अँड अनाइट लिसन रीड अलाउड अँड अनाइट इथे काही चित्र आहेत Hmm? आता हे जे पहिलं चित्र आहे ह्या चित्रात काय एक मुलगा सायकल चालवतोय त्या मुलाच्या पॅन्टचा कलर आहे काळा आणि टी शर्टचा कलर आहे चॉकलेटी अ बॉय इज रायडिंग अ बायसिकल ही इज ऑन अ सा बायसिकल वेरिंग अ ब्लॅक कलर पॅन्ट अँड ब्राऊन कलर टी शर्ट ओके इन द नेक्स्ट पिक्चर वन बॉय इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ इन पशिम ही डाऊन इज कलिंग विथ हिम वेअरिंग अ ग्रीन कलर टी शर्ट अँड पॅन्ट ओके सो लेट स्टार्ट राज इज ऑन द बी आय सी वाय सी एल ई बायसिकल म्हणजे सायकल राज इज ऑन द बायसिकल आता हा जो मुलगा सायकल चालवतोय चॉकलेटी कलरचा शर्टवा टी शर्टवाला त्याचं नाव काय आहे राज राज इज ऑन द बायसिकल राज सायकल चालवत आहे व्ही ए आर ए डी वरत डब्ल्यू एन टी एस वॉन्ट्स इट वरद वॉन्ट इट हा जो ग्रीन कलरचा शर्ट घातलेला टी शर्ट घातलेला मुलगा आहे त्याला ते सायकल पाहिजे आहे म्हणजेच काय तर हिरव्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या मुलाचं नाव काय आहे वरद सायकल कोण चालवत आहे राज सो हिज इज हिज नेम इज राज अँड हिज नेम इज वरद राज अँड वरद राज इज ऑन द बायसिकल वरद वॉन्ट इट नाव नेक्स्ट सेंटेन्स वरद पुशेश राज ऑफ अँड राइड्स द बायसिकल व्ही ए आर ए डी वरद पी यू एस एच ई यश पुशेश आर ए जे राज ओडब ऑफ ए एन डी अँड आर आय डी एस राईड्स द बी राइटस आय सी वाय सी एल ई -E बायसिकल वरदनी काय केलं तर राजला सायकलवरनं ओढलं ढकलून दिलं खाली आणि स्वतः सायकल घेऊन सायकल चालवायला लागला ला। हे बघा दिसतंय की नाही आता मला सांगा इथं काय लिहिलंय हाऊ डज राज फील आता राजला कसं वाटत असेल राजला रडू येतं की नाही तो सायकल चालवत होता आणि मग वरद आला वरदने त्याला सायकलवर न ओढलं सायकल घेतली आणि स्वतः सायकल चालवायला लागलं मग त्याला वाईट वाटायला वाट लागलं मग काय झालं हाऊ डज वरद फील वरदला मजा वाटायला लागली कारण मग त्याला सायकल चालवायला मिळाली त्याने घेतली त्याच्याकडनं ओढून राज क्राईज मग राज रडायला लागला बघा बर राज रडायला लागला हा। He feels sad and angry. राजला रडु ही फील्स सॅड अँड राजला रडूही येत वाईटही वाटत होतं आणि राजला वरचा खूप रागही आला होता कारण त्यांनी काय केलं त्याच्याकडनं सायकल ओढून घेतली व्हॉट डू यू टी एच आय के थिंक म्हणजे विचार करणे विल एच एन हॅपन म्हणजे घडणे एनिएक्सी नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे नंतर व्हॉट डू यू थिंक विल हॅपन नेक्स्ट तुम्हाला काय वाटतं नंतर काय झालं असेल ते काय होईल नंतर राज जी आर ए बी एस ग्रॅब्स द बायसिकल बॅक राजने काय केलं वरतकडनं परत सायकल ओढून घेतली काय केलं सायकल परत ओढून घेतली राज अँड वरत एस एच ओ यू टी शेवट राज आणि वरत काय करायला लागले भांडायला लागले राज म्हणला मला सायकल पाहिजे वरत म्हंटला मला सायकल पाहिजे दोघांची झाली भांडणाला सुरुवात तेवढ्यात तिथे कोण आलं एस एच एस यू एस एच एम ए सुषमा एम ए डी ए एम मॅडम सी ओ एम ई एस कम्स ओ व्ही आर ओव्हर सुषमा मॅडम कम्स ओव्हर आता हे त्यांची भांडणं कुठे आहे शाळेच्या बॅकग्राऊंड वर चालेल बरं का तिथं ते खेळत असतात सायकल राज सायकल चालवत होता आणि तिथे वरद आला वरदला सायकल हवी होती म्हणून वरदने काय केलं राजला सायकलवरनं खाली ओढलं आणि सायकल घेतले लागलं सायकलवरती चक्र मारायला मग काय झालं राजला आला रा, राग राजला रागही आला वाईटही वाटलं आणि राजला रडू यायला लागलं मग राजनी काय केलं वरदला सायकलवरनं ओढलं खालती सायकल घेतली त्याच्याकडनं हिसकावून आणि आपण चालवायला लागला चालवायला लागल्यानंतर काय झालं राज आणि वरदची भांडणं व्हायला लागली ते लोक एकमेकांवरती ओरडायला लागले तेवढ्यात तिथे कोण आलं तर सुषमा मॅडम आल्या हां राज यू लुक अपसेट अँड वरद यू सीम अँग्री सीम म्हणजे दिसणे ए एन जी आर वाय अँग्री म्हणजे चिडलेलं सुषमा मॅडम येतात आणि त्या काय म्हणतात राज तू खूप नाराज दिसतोयस आणि वरद तू तर खूप चिडलेला दिसतोयस काय झालं आय वॉन्ट द बायसिकल सेड वरद वरद म्हणला मला सायकल पाहिजे काय पाहिजे सायकल पाहिजे मग काय झालं वरद राज काय म्हटलं आय वॉज ऑन द बायसिकल यू पु मी डोंट डू दॅट सेड राज आता इथे डी ओ एन टी लिहिले ह्याचा अर्थ असतो अपस्टरूपीचे खूण आहे ना तिथे असं असतं डी ओ एन टी म्हणजे डू नॉट डू नॉट डोंट डू दॅट हा काय शॉर्ट फॉर्म आहे मग राज काय म्हणला मी सायकल चालवत होतो तू मला ओढलंस तर तू तसं करू नकोस no मग काय झालं पुढे राज अँड वरण बोथ वॉन्ट द बायसिकल राज आणि वरत दोघांनाही सायकल पाहिजे व्हॉट कुड दे डू ते काय करू शकतात काय करतील ते आता दोघ जण वरत कॅन हॅव द बायसिकल वेन आय हॅव फिनिश्ड माय टर्न आय विल राईड थ्री टाइम्स सेड राज देन इट्स युअर टर्न मग राज शहाणा मुलगा होता राज काय म्हणाला की मी काय करतो मी सायकलच्या तीन फेऱ्या मारतो सायकलवरनं माझ्या तीन फेऱ्या मारून झाल्या की मम्मी तुला सायकल देईन मग तुझी वेळ येईल आणि मग तू सायकलवरती तीन फेऱ्या मारायच्या म्हणजे आपल्या दोघांना पण सायकल मिळेल चालेल का मग वरदला पटलं वरद म्हटलं ओके आय विल काउंट मग वरद म्हणलं मग मम्मी मोजतो असं म्हणून त्यांनी काय केलं सायकलवरती फेऱ्या घ्यायला सुरुवात केली त्या दोघांनाही पटलं हां आणि मग पुढे काय झालं बघा बर हे बघा इथे सातारा सायकल चालतो की नाही है? दे देट आऊट ह्या प्रमाणे दोघांचं ठरलं कारण तिथे सुषमा मॅडम होत्या म्हणजे आधी राजनी सायकलच्या तीन फेऱ्या घ्यायच्या त्यावेळेला वरदनी मोजायच्या आणि मग राजनी वरदला सायकल द्यायची मग वरदनी तेन फेऱ्या मारायच्या तेव्हा राजनी मोजायच्या आणि त्या दोघांनी मान्य केलं दे हॅव वर्कड इट आऊट त्या दोघांनी असं ठरवून नक्की केलं राज इज हॅव्हिंग अ टर्न ऑन द बायसिकल आता सायकल कोण आहे राज मग राजने किती सायकलच्या फे, सायकलवरती फेऱ्या मारल्या तीन मारल्या नाऊ इट इज वरच टर्न मग कोणाची वेळ आली सायकल कोणाला मिळणार होती फिरवायला तर वर वरदला दे बोथ हॅड अ टर्न आणि मग नंतर काय झालं तर वर वरदला सायकल चालवायला मिळाली हे बघा आहे की नाही हाऊ इज राज फिलिंग नाव तुम्हाला काय वाटतं राजला कसं वाटत असेल हाऊ इज राज फिलिंग नाव आता राजला खूप आनंद येत होतो राज खूप खुश झाला कारण राजला पण सायकल चालवायला मिळाली कारण वरदने त्याला ढकलायचं ओढायचं सोडून दिलं हाऊ इज वरद फिलिंग हो आता वरदला कसं वाटत असेल वरदला पण छान वाटत असेल कारण दोघांना पण सारखं चालवायला मिळाली म्हणून जर एखादी गोष्ट दोघांनाही आपआप हवी असेल तर काय करायचं असतं ओढाओढी ढकलाढकली करायची नाही भांडणं करायची नाही समजूतदारपणाने ठरवून खेळायचं म्हणजे भांडणं होत नाही दोघांनाही सारखं खेळायला मिळतं तुम्हाला गोष्ट कळली असेल ही हो की नाही मग आता मी पुढचं एक्सरसाइज वाचते क्वेश्चन नंबर टू आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स हू इज ऑन द बायसिकल आता सायकलवरती सुरुवातीला कोण होतं आर ए जे राज कोण होतं राज व्हॉट डस काय मिळवली तर बायसिकल बी आय सी वाय सी एल ई -E. बायसिकल हां व्हॉट डू राज अँड वरद व्हॉट राज आणि वरद दोघांनाही काय हवं होतं बी आय सी वाय सी एल ई बायसिकल दोघांनाही काय हवी होती बायसिकल हाऊ मेनी राऊंड डू राज अँड वरद हॅव राज आणि वरद दोघांनाही किती सायकलच्या फेऱ्या मिळाल्या तर थ्री किती मिळाल्या थ्री तीन मिळाल्या हो की नाही राज तीन फेऱ्या मारणार आणि वरद तीन फेऱ्या मारणार मग पुढे आता बघा बरं का इथे मज्जा आहे हाऊ डू यू फील ड्रॉ अँड राईट हे काय आहे हॅपी तो हसतोय की नाही हा आणि हे काय आहे सॅड काय आहे सॅड सी धीस वेन यू गेट अ चॉकलेट आता हा जो स्क्वेअर आहे ना याच्यामध्ये चित्र काढायचं आणि त्याच्या पुढे त्याचं स्पेलिंग लिहायचं एच ए डबल पी वाय हॅपी म्हणजे आनंदी आणि एस ए डी सॅड म्हणजे दुःखी व्हेन यू गेट अ चॉकलेट तुम्हाला जर कोणीतरी चॉकलेट दिलं तर तुम्ही काय होता आनंदी होता तुम्हाला आनंद होतो की नाही मग त्यावेळेला असं चित्र इथे या चौकोनात काढायचं आणि त्याच्या पुढे स्पेलिंग काय लिहायचं चौकोनाच्या बाहेर एच ए डबल पी वाय हॅपी वॅन यू शेअर युअर थिंग्स तुम्ही जर तुमच्याकडची एखादी गोष्ट कुणाला तरी दिली तर तुम्हाला आनंद होतो समाधान वाटतं की नाही मग परत असं चित्र काढायचं आणि त्याच्यापुढे काय लिहायचं एच ए डबल पी वाय हॅपी व्हॅन यू हेल्प युअर फ्रेंड तुम्ही तुमच्या मित्राला मदत केली तर तुम्हाला आनंद होतो मी माझ्या मित्राला काहीतरी दिलं माझ्याकडे होतं ते मग तेव्हा पण काय करायचं हे असाच हासऱ्या मुलाचं चित्र काढायचं हा चेहरा काढायचा आणि त्याच्यापुढे काय लिहायचं एच ए डबल पी वाय हॅपी वेन यू लूज युअर पेन्सिल समजा तुमची पेन्सिलच हरवली तर तुम्हाला वाईट वाटतं तुम्हाला रडू येतं की नाही मग त्यावेळेला कसं चित्र काढायचं असं चित्र काढायचं आणि तिथं काय लिहायचं एस ए डी सॅड एस ए डी सॅड काय लिहायचं सॅड आणि जेव्हा तुम्ही आनंदी होता त्यावेळेला तुम्हाला जेव्हा समाधान वाटतं तेव्हा काय लिहायचं एच ए डबल बी वाय हॅपी हां काय लिहायचं कळालं मला असं वाटतं तुम्हाला ही गोष्ट कळली असेल मी ह्याचा फोटो काढून आणि तुम्हाला पाठवीन ओके थँक्यू बाय हॅव अ नाईस डे